पालघर वाडा तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेचे छप्पर वहावेच्या वावटळीने कोसळले असून यामध्ये शाळेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वाडा शहराच्या हद्दीतील सोनारपाडा ह्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या दोन इमारती आहेत. शाळेच्या मुख्य इमारतीपासून सुमारे 200 मीटर अंतरावर ही इमारत आहे. करसिद्ध धनगर हे शिक्षक आपल्या 15 विद्यार्थ्यांना घेऊन नेहमीप्रमाणे ह्या वर्गात बसले होते. सध्या वाढत्या उन्हामुळे सकाळी शाळा भरवल्या जातात, त्यामुळे नेहमीप्रमाणे दुपारी 12:25 सुमारास धनगर हे विद्यार्थ्यांना घेऊन वर्गाबाहेर पडले. इतक्यात हवेच्या आलेल्या जोरदार वावटळीने हवा शाळेत घुसल्याने काही क्षणातच संपूर्ण छप्पर लोखंडी कैचीसह उन्मळून कोसळले. ही घटना विद्यार्थी व शिक्षक धनगर यांच्या डोळ्यादेखत घडल्याने विद्यार्थी चांगलेच भेदरले होते. विद्यार्थी वर्गाबाहेर असल्याने आम्ही सुदैवाने थोडक्यात बचावलो, अन्यथा दुर्दैवी घटनेला सामोरे जावे लागले असते, असे शिक्षक धनगर यांनी सांगितले आहे. मी करसिद्ध धनगर सहाय्यक शिक्षक या पदावर काम करतोय. इथं दररोज 15 मार्चपासून या ठिकाणी सकाळची शाळा 7:30 ते 12:30 या वेळेमध्ये भरते. तर काल मी शाळेला कुलूप लावून मुलं नुकतीच बाहेर काढलेली होती आणि तितक्यात वरच्या बाजूने वावटळ असं फिरत अगदी लहान होतं, पण इथं एकदा शाळेमध्ये जे घुसलं ते असं मोठमोठ्यानं पत्रे उडायला लागले आणि ते मुलं तिकडं बाजूला उभारून सगळे पाहत होते. इतक्यात असं बघता माझ्या नजरेसमोर हे पत्रे आखे उडाले. साधारणतः 100 फुटापर्यंत हे पत्रे उडून गेले, 100-200 फुटापर्यंत पत्रे उडून गेलेले आहेत. त्यावेळी ज्यावेळी मी प्रत्यक्ष असं माझ्या नजरेसमोर पाहत असताना अशी मी कल्पना केली की जर 1-2 मिनटं जर माझी मुलं वर्गामध्ये असते तर जवळजवळ माझ्या सगळ्या मुलांना या ठिकाणी जखमा आघात झाले असते आणि अनर्थ घडला असता. सुदैवानं मी या प्रसंगातून आणि माझी मुलं या प्रसंगातून वाचलेली आहेत.